डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मात्र युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीच्या जिंतूर मधून समोर आली आहे. ते म्हणजे परभणीच्या जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील ताप आलेल्या एका 26 वर्षीय तरुणाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व खासगी डॉक्टर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवून गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील राहणारा राजरत्न कैलास वाकळे वर्षे 26 यास मागील 2 दिवसापासून ताप येत असल्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र त्या तरुणाचा ताप मात्र कमी होत नसल्यामुळे त्यास खासगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सल्ला दिला. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नातेवाईकांनी खासगी डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर त्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. पुढील उपचारासाठी परभणी येथे घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यातच त्या तरुणाचा मृत्यू झाला.